नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. अखेर आता मुक्ता ही चक्कर आल्यामुळे बेशुद्ध पडून तिच्या या नेमक्या सगळ्या प्रकरणामुळे कोळी कुटुंब आणि गोखले कुटुंब यांच्यामध्ये आनंदाचा वर्षा होणार आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या या मुक्ताच्या गुपुतामुळे अखेर कोळी आणि गोखले कुटुंब कशाप्रकारे आनंदाने न्हाऊन निघणार आहे आणि या सगळ्या न्यूजमुळे नेमका काय धक्का इंद्राला आणि सागरला बसणार आहे हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आत्तापर्यंतच्या भागांमध्ये मित्रांनो आपण पाहिलं होतं की मुक्ताला चक्कर आलेली असते आणि त्यामुळे ती बेशुद्ध पडलेली असते. तर डॉक्टरने येऊन सांगितलेलं असतं की यांनी काही काळ उपाशी राहिलं तरीही यांना त्रास होऊ शकतो, तर तुम्ही उपास करायला कास दिलात. हे ऐकल्यानंतर सागरला मात्र खूपच वाईट वाटतं. आणि त्यानंतर मग मुक्ता अजूनही शुद्धीवर आलेली नसते म्हणूनच आता येऊन सई म्हणते की पप्पा मुक्ताईला काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की काळजी करू नकोस बाळा, तुझ्या मुक्ताईला काहीच होणार नाही, मी तिला काहीही होऊ देणार नाही. तर अखेर सागरकडे एकच पर्याय उरलेला असतो, तो म्हणजे देवाची धाव. आता सागर हा देवघराकडे असलेल्या त्यांच्या एकविराईकडे जातो. कधीही देवीपुढे हात न जोडणारा सागर अखेर देवीपुढे नतमस्तक होऊन लोटांगण घालून म्हणतो की देवी आई माझं एक ऐक, आत्तापर्यंत काही मागितलं नव्हतं तुझ्याकडे, कोणाचंच सुख किंवा दुःख याच्याशी मला काहीच चिंता नव्हती, पण आता मी तुला मागतो. आता मला बायकोचं म्हणजेच माझ्या मुक्ताचं आयुष्य परत हवं आहे. तिला जो काही त्रास होतो आहे त्याच्यामधून तिला लवकर मुक्त कर. तर हे सगळं मागे उभी राहून साहुनी ऐकत असते. साहुनी त्याला पाहून तिला तर धक्काच बसतो. ती विचार करते की हा सागर कधी याने माझ्यासाठी देवापुढे हात जोडले नाहीत, आज हा चक्क या मुक्तासाठी फडतूस आणि काकूबाई मुक्तासाठी हात जोडतोय. तर मात्र सागरचं तिच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसतं. सागर हा दिवा हातात घेऊन पेटत्या दिव्यासमोरच हात धरून देवीकडे प्रार्थना करत असतो. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत असतात आणि करुणेची भीक असते की देवी माझ्या बायकोला लवकर बरं कर, कधीही तुला यापुढे काहीच मागणार नाही. तर इथे सागर देवीकडे हात जोडत नाही तोपर्यंत मुक्ताची हालचाल सुरू झालेली असते. तर तिच्या शेजारीच स्वाती बसून असते. स्वाती आता धावत धावत बाहेर येते आणि म्हणते की भाई मम्मी लवकर या सगळेजणं. तेव्हा सगळेजण येतात. तेव्हा ती म्हणते की भाई तुझी प्रार्थना अखेर फळाला आली, आपली मुक्ता शुद्धीवर आली. आता मुक्ता शुद्धीवर आली हे ऐकल्यावरती सागरला तर आनंद एकदम द्विगुणित झालेला असतो. आता सागरचा देखील देवावर विश्वास बसतो. नास्तिक असलेला सागर अखेर आस्तिक होऊन देवावर विश्वास दाखवू लागतो. नंतर तो दिवा तिथेच ठेवतो. देवी एकविरीचे आभार मानत मुक्ताच्या रूममध्ये म्हणजेच त्यांच्या रूममध्ये येतो आणि मुक्ताचे डोळे बंद असतात. तिचा हात हातात धरून तो म्हणतो की मुक्ता काय चाललं आहे, काय तुमचं तुम्ही माझा जीव घेण्याचं ठरवलं आहे का. मुक्ता म्हणते की सागर काय झालं आहे, तुम्ही असे का बोलताय, प्लीज असं अभद्र बोलू नका. आज वटपौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला सात जन्माचं साथीदार म्हणून नेमलेलं आहे आणि तुम्ही माझ्या त्याच गोष्टीवर घाला घालायला चाललात का. मला हा उपवास तर नाही जमला, पण प्लीज माझी जी श्रद्धा आहे तिला तरी मोडू नका. सागर म्हणतो की मग मी आणखी काय बोलू तुम्हाला, तुम्हाला जर इतका त्रास होतो उपवासाने तुम्हाला जमत नाही तर तुम्ही हा उपवास का करायचा. मला माहीत नव्हतं ही सगळी तुमची मेडिकल हिस्ट्री. मला डॉक्टरने आता सांगितलं आहे की जर तुम्ही जास्त काळ काही खाल्लं पिलं नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला चक्कर येऊ शकते. जर काही मोठा त्रास झाला असता तर आम्ही काय करणार होतो, आमचं सगळं कुटुंब तुमच्यावर अवलंबून आहे. मुक्ता तुम्ही येऊन आमच्या घराचा कायापालट केलात, मला बदललत, माझ्या सईला एक परफेक्ट आई मिळाली तर आदित्यला देखील आईच मिळाली आहे, मग तुम्ही असं का केलात. मुक्ता म्हणते की सागर मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं होतं, तुमच्यासाठी व्रत वैकल्य करायचं होतं, म्हणूनच मी हे सगळं केलं. आणि माझी ही बोलसट कल्पना तुम्हाला वाटत असेल, पण खरंच मला असं वाटतं की तुम्ही माझ्या आयुष्यात साथ देऊन मग माझा नवरा म्हणून पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि मला देखील तुमचीच बायको म्हणून सात जन्म मिरवायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता मला सगळं पटतं आहे, पण तुम्ही असं का समजून घेताय की हे व्रत केलं तरच असं होणार आहे. जर तुम्हाला पूजा करायची होती तर तुम्ही करायची, पण काहीतरी निदान खायचं. तुम्ही निर्जळ उपवास केलात ते काही नाही. आता मी अजूनपर्यंत तुमच्या आईला काही सांगितलेलं नाही. जर तुम्ही आता काही खाल्लं पिलं नाहीत ना तर मी थेट जाऊन आईंना सांगणार आहे. माधवी यांच्या कानावर मी सगळं घालेन. आणि असं म्हटल्यावरती आता मुक्ता म्हणते की नको, तिला तुम्ही प्लीज काहीच सांगू नका. तर आता इथे त्या क्षणी माधवी फराळाचं देण्यासाठी म्हणून मुक्ताकडे आलेली असते आणि म्हणते की इंद्राताई या. तेव्हा इंद्रा जरा टेन्शनमध्ये दिसते. ती म्हणते की काय झालं, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात. तेव्हा इंद्रा म्हणते की मुक्ता. तेव्हा ती म्हणते की का काय झालं मुक्ताला. तेव्हा ती तिच्या रूमकडे बोट दाखवते आणि मुक्ता मात्र झोपलेली असते. आणि त्यानंतर मग आता ती विचार करू लागते की काय झालं मुक्ता तिला. आणि मुक्ताकडे ती आल्यावरती तिला सगळं समजतं. सागर सांगतो की
मम्मी ॲक्च्युली ह्यांनी उपवास केला आहे वटपौर्णिमेचा आणि त्यामुळे त्यांना त्रास झाला आहे. तर आता माधवी म्हणते की अरे माझ्या तर लक्षातच नाही, मी मेले कसं विसरले, माझ्या मुलीला सगळ्यामुळे त्रास होऊ शकतो. पुरू आणि आम्ही दोघं बोलतच होतो की आमची मुक्ता वटपौर्णिमा करणार, पण आमच्या लक्षातच आलं नाही की मुक्ता यास बरोबर काही खाणार नाही. मला हे माहीत नाही की तिने निर्जळी उपवास केला आहे, तिने काहीतरी खाईल या आशेमध्येच आम्ही होतो. म्हणून हे काय फराळाचं देखील घेऊन आले होते. तेव्हा मग आता सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, फराळाचं तर आईने आणलं आहे ना, मग तुम्ही खाऊन घ्या. मुक्ता तयार नसते. सागर म्हणतो की हे बघा, आता तुम्हाला खाऊन घ्यावंच लागेल, औषधं खायची आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सोनोग्राफी करून घ्यावी लागेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सोनोग्राफी करून घेऊया, जेणेकरून सगळं काही नीट क्लिअर होईल. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा. तेव्हा सागर म्हणतो की मला कळत आहे मुक्ता, की प्लीज तुम्ही या सगळ्याचा इतका विचार करू नका, आपण सोनोग्राफी काढायला जाणार आहोत आणि ते फायनल आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्हाला काहीही पुढे त्रास झाला तर मी जगू शकणार नाही, म्हणून तुम्हाला माझ्यासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. आणि हे म्हटल्यावरती मुक्ता म्हणते की सागर, मी सोनोग्राफी करायला तयार आहे, पण मला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे. आत्तापर्यंत मी समजत होते की मला आई होता येत नाही आहे, मला आई होणार नाही म्हणून वाईट वाटत होतं, पण आत्ता मला एक कळून चुकलं आहे की मी माझ्या नवऱ्यासाठी कुठल्याही उपासतापासही करणार नाही. आई म्हणून मला गिल्ट होतंच, पण जेव्हापासून सई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून आई होण्याचं हे सगळं जे गिल्ट आहे ते माझं निघून गेलं. पण मात्र आता मी माझ्या नवऱ्यासाठी साधा उपवासही करू शकत नाही, याचं मला खरंच खूप वाईट वाटत आहे सागर. मी स्वतःला काय समजावं ना, मला खरंच काही कळत नाही आहे. त्याच वेळेला सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, तुम्ही इतकंच समजून घ्या की तुम्ही एक बेस्ट आई आहात, एक बेस्ट बायको, एक बेस्ट मुलगी, त्याचप्रमाणे बेस्ट सून देखील आहात आणि बेस्ट बहीण देखील. म्हणून तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी हे सगळं काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही बेस्टच आहात आणि तुम्ही बेस्टच राहणार आहात, लक्षात ठेवा. आणि आम्ही लकी समजतो की तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आला आहात सगळ्यांच्या, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही कमीपणा वाटून घेण्याची अजिबातच गरज नाही. तुम्ही जशा आहात ज्या आहात आमच्या सगळ्यांसाठी अगदी परफेक्ट आहात. आणि आम्ही स्वतःला लकी समजतो की तुमच्यासारखी मुलगी ही आमच्या घरात आली आणि तुमच्यासारखी बायको ही आमच्या घरात म्हणजे माझ्या आयुष्यात आली आहे. तेव्हा लगेच आता इथे आपण डॉक्टरकडे जाऊया असं इंद्राचंही म्हणणं असतं, त्याचप्रमाणे इथे गोखले म्हणजेच माधवीही म्हणत असते. तर सागर हा मुक्ताला जवळ घेतो, तिला शांत करत म्हणतो की मुक्ता, कळालं आहे ना तुम्हाला, मी तुम्हाला सगळं काही इत्थंभूत समजवलेलं आहे. मला असं वाटत नाही की तुम्हाला आणखी काही सांगावं लागेल. तुम्ही म्हणताय की तुम्ही आई होऊ शकत नाही, तुमच्याकडे दोन मुलं आहेत, सई आणि आदित्य, आणि आता तर आपली छोटी माऊ जुई ती पण तर तुमचीच मुलगी आहे ना, आणि तिला पण तर तुम्हीच जास्त आधार दिला आहे ना. तर हे ऐकल्यावर मुक्ताला खूपच बरं वाटतं. आता दोघीजणही डॉक्टरकडे वेळ न घालवता निघून जातात. आणि डॉक्टरांकडे आल्यावरती मुक्ता घडलेला प्रकार सांगते आणि तिची जी डॉक्टर असते ती म्हणते की हे बघ मुक्ता, मी तुला सांगितलं होतं की तू जास्त काही न खाल्ल्या पिल्याशिवाय राहू नकोस, मग तू असं का केलंस? मुक्ता म्हणते की डॉक्टर माझ्याही लक्षातून निघून गेलं होतं, ॲक्च्युली या सगळ्या व्रतवैकल्यामध्ये मी विसरूनच गेले होते. तेव्हा डॉक्टर म्हणते की ठीक आहे, इट्स ओके, तुला जास्त काही त्रास झाला नाही, निभावलं, देवीने तुमचं ऐकलं आणि तुझ्या मिस्टरांची जी काही श्रद्धा होती ती पूर्ण झाली. पण आता एक गोष्ट नक्की, ते म्हणजे सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला एक मोठं सत्य कदाचित समोर येऊ शकतं. आता ते काय असेल हे आपल्याला कळत नाही आहे, नक्की काही ना काहीतरी घडलं आहे हे नक्की आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की डॉक्टर तुम्ही काय म्हणताय? तेव्हा डॉक्टर म्हणते की थांब, आपण सोनोग्राफी करून घेऊया. आता डॉक्टर तिची सोनोग्राफी करून घेते आणि त्यानंतर सोनोग्राफी झाल्यानंतर सगळ्या जणांना ती बोलावून घेते. आता सगळेजणं समोर आलेले असतात आणि त्याच वेळेला इंद्रा घाबरते. इंद्रा म्हणते की देवी आई, माझ्या सुनेबद्दल मी कधीच वाईट चिंतलं नाही, हा मी तिला कधी कधी वाईट बोलते, माझा स्वभाव येतो, कंदी कंदी मी बोलून जाते, पण माझ्या लेकाच्या आणि माझ्या सुनेच्या संसारात कसलीही विघ्न नको आणू ग देवी आई, असं ती देवीला हात जोडते. त्याच वेळेला आता डॉक्टर हे मुक्ताला सोनोग्राफी रिपोर्ट दाखवत म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सांगत होते ना की मागच्या वेळेला तुमची जी आतमधली गर्भाशयाची वेन असते ती दबली गेली होती, पण आता काही कारणास्तव ती वेन जवळजवळ 70-80% खुलली गेली आहे आणि तुमची जी इनफर्टिलिटीचे चान्सेस होते ते खूप कमी होऊन तुमची आता जी एक सिस्टीम आहे ती फर्टाईल होऊ लागलेली आहे. याचाच अर्थ असा आहे ना की कदाचित तुम्ही प्रेग्नंट देखील राहू शकता, म्हणजेच तुमचं जे सगळं काही इनफर्टिलिटीचा त्रास होता तो निघून जाणार आहे आणि तुम्ही आई होऊ शकताय. हे एकच गोष्ट डॉक्टर आता मुक्ताला समजावते, त्याचमुळे आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना मात्र खूपच मोठा आनंद झालेला असतो. आता हे ऐकल्यावर इंद्रा म्हणते की डॉक्टर म्हणजे तुम्ही हे सगळं इंग्लिशमध्ये काय बोललात मला कळलं नाही, पण इतकं समजलं की माझी मुक्ता जरूर आई होऊ शकते.
आता हे ऐकल्यावर सागरला देखील आनंद झालेला असतो, तर बाप म्हणून पुरूला देखील खूप मोठा आनंद होतो की माझी मुक्ता, जिला या समाजाने कलंक लावला होता, ती आता आई होऊ शकतेच. सईची नाही तर आणखी एक मूल त्या दोघांच्या जन्माला येऊ शकतं. आता हे ऐकल्यावर सगळेजण खूपच आनंदात असतात. मग आता बाळाचा निर्णय मुक्ता आणि सागर केव्हा घेणार आणि ह्या रिलेटेड त्यांच्या सगळ्या गमती जमती पाहण्यासाठी चॅनलशी नक्कीच कनेक्टेड रहा. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.